साधं सरळ आयुष्य जगताना एका कुठल्या तरी क्षणाला सगळं आयुष्य बदलून जातं. असंच काहीसं घडलंय जुन्नरमधल्या सायलीच्या बाबतीत. डोळ्यात आयएसची स्वप्न घेऊन ती मुंबईत आली होती. यूपीएसच्या परीक्षेला जाताना ती ट्रेन पकडायला गेली आणि तिच्या स्वप्नांना तिथेच ब्रेक लागला. पण आता वर्षभरानंतर सायली पुन्हा उभी राहते, पुन्हा तिच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी. जुन्नर तालुक्यातल्या उदापूर मधील ही सायली ढमडेरे. तो दिवस 20 ऑक्टोबर 2016. सायली कल्याण स्टेशनला ट्रेन पकडण्यासाठी उभी होती. डोळ्यात स्वप्न होती आयएएस अधिकारी होण्याची. यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी कल्याणहून ट्रेन ती पकडत होती. मुंबईच्या भाऊ गर्दीची फारशी कल्पना सायलीला नव्हती. गर्दीच्या वेळी घाईगडबडी ट्रेन मध्ये चढायला गेलेली सायली ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली आणि तिनं दोन्ही पाय गमावले. खूप अडचणींना सामोरं जावं लागलं, कारण एकाच जागी बसणं वगैरे असं सवय नव्हती आधी. म्हणजे एका जागी बसणं आणि स्टडी वगैरे पण करायचा होता. घरच्यांनी तर खूप साथ दिली. म्हणजे मी कधी कधी जर डिप्रेशनमध्ये गेले तर तुझ्यासारखे म्हणजे भरपूर आहेत असे, पण आपल्याला इकॉनॉमिकल सपोर्ट पण म्हणजे मला मदत पण भरपूर मिळाली आणि मानसिक पण आणि आर्थिक पण. तर घरचे काय म्हणजे असे सांगत राहिले की आम्ही तुझ्या सोबत आहोतच, तर तू फक्त खचून नको जाऊस. अपघातामुळे सगळं जगणंच बदललं, स्वप्नांना ब्रेक लागला. पण सायलीचं आय एस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार तिच्या आई वडिलांनी केला. त्यासाठी सगळ्यात आधी सायलीला तिच्या पायांवर उभं करायचं ठरलं. एकोणीस ऑगस्टला जेव्हा माझी सायली पहिल्यांदा चालायला लागली, त्यावेळेस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी तरळलं की एक वर्षानंतर माझी सायली, एक 10-11 महिन्यानंतर सायली चालायला लागली. ओर भरून आला की आपली पोरी, असं वाटलं होतं की कधीच चालू शकणार नाही. परंतु यावेळेस मात्र सायलीला पहिल्यांदा पायात चालताना पाहिल्यानंतर अक्षरशः रडायला आलं. म्हणजे खूप असं वाईट वाटलं आणि एक आनंद अश्रू होते ती की आपली मुलगी चालू शकणार नाही, पण ती चालायला लागली. तिला चालताना पाहते आता मला खूप बरं वाटते. म्हणजे आनंद होतो की माझी मुलगी परत चालायला लागली आणि सगळं तिचं ती स्वतः करते. सुरुवातीला करावं लागायची तिला मदत सगळ्याला, पण आता ती स्वतःच स्वतः सगळं काम करू शकते. अनेक मदतीचे हात पुढे आले. पुण्याच्या शासकीय आर्टिफिशियल लिम्ब सेंटरनं सायलीला मदत केली आणि तिला कृत्रिम पाय मिळाले. बरोबर एका वर्षानं सायली स्वतःच्या पायांवर उभी राहिली आहे. आता परत तिच्या स्वप्नांचा प्रवास सुरू झालाय. साईदीप ढोपळेचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जुन्नर.